मी तुम्हाला ओळखलं नाही. मामा, हे मिस्टर राष्ट्रहित. मिस्टर राष्ट्रहित म्हणजेच तेजस प्रभू. अगं, तेजस याच घरात राहतो ना, मग दोन वेगळ्या पत्रिका कशाला द्यायच्या? पण तिला तेजसची खरी ओळख माहिती असायला हवी ना, तिच्यासाठी तर तो मिस्टर राष्ट्रहित आहे. हा काय गोंधळ आहे ना, काहीच कळत नाही. हा गोंधळ घालूनच त्या तेजसने 2 लाख रुपये घरात आणले. मानसी सणस, तुझ्या लग्न कार्यात तेजस प्रभू काय राष्ट्रहित करतोय बघायला तर हवं. हॅलो, तू बांगड्या घातल्या होत्यास ना हळदीला? हो, घातल्यात बांगड्या. त्या बांगड्या सतत हातात धरून ठेवायच्या आहेत. बर, बाय. एवढंच मस्त बोलायचं की प्रेमाने? प्रेम होईल तर मग बोलेनच. म्हणजे तुमचं प्रेम नाही आहे त्यांच्यावर? मला अजून असं काही वाटत नाही. आणि लग्नानंतर नातं बहरतं म्हणतात, आमच्या सोबतही तसंच होईल. होईल प्रेम हळूहळू. जग अपुऱ्या दोघांचं, थोड तुझं अन थोड माझं. जग अपुऱ्या दोघांचं, थोड तुझं अन थोड माझं. उरीच्या सुखासाठी सगळे काही हरायला तयार आहे हा बाप. असे बाबा कधीच वागले नाहीयेत. लग्न आहे ना तुमचं उद्या, त्याचा आनंद झालाय. खरंच काही नाही बाकी बाबा. म्हणून तुझं लग्न करणार, दोन गड्यात कर. हा बाप नाही हरणार, खात्री आहे मला. पुरता अडकलास तू आता, आणि तेही पुराव्यानिशी. चांदीचा ताट आल्याशिवाय नवरदेव पुढे जाणार नाही. आल चांदीचं ताट आल. दिवा विझणं म्हणजे अपशकुन आहे. आयत्त कोणी थकी आलंय. हॉलच्या दारातच लग्न मोडू आणि वरात परत नेऊया.